सुरुवातीला बातमी अर्थातच पावसाची आहे। राज्यामध्ये सध्या पावसाने थैमान घातलेला आहे। पुणे शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। आतापर्यंत कधीही न अनुभवलेला पाऊस काल पुणेकरांनी अनुभवलेला आहे। पुणे शहरामध्ये पेठांमधल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं होतं। अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमधील वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता। बिबेवाडी परिसरामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं। पाऊस सुरू राहिल्यास मोठ्या नदीमधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आता मिळतीय। रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पुण्यामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मात्र कालच्या पावसानं पुणेकरांची रात्र ही धाकधुकीमध्ये गेली आहे। तर पुण्यामध्ये आपण दृश्य बघतोय, रात्रभरामध्ये पुणे शहरामध्ये जोरदार पाऊस पडला। खास करून पुण्यामधल्या पेठांमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। त्यासोबतच पाऊस जर असा सुरू राहिला तर नदीमध्ये देखील पाऊस पाणी सोडलं जाऊ शकतं आणि त्यामुळे नदीकाठच्या जी घरं आहेत, ज्या सोसायट्या आहेत, त्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर दगडूशेठ गणपती रात्री 11:30 दगडूशेठ गणपती मंदिरा परिसरातली ही दृश्य आहेत। पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि ही 11:30 कोथरूड परिसरामधली दृश्य आहेत। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि या रस्त्यांवरती कशा तरी वाहन आपला रस्ता काढून मोठ्या प्रमाणावरती आपण बघतोय की रस्त्यावरती पाणीच पाणी साचलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। कोथरूड परिसरातली रात्री 11:30 ही दृश्य आहे। त्यानंतर जम्बो कोविड सेंटर रात्री 12:30 ही दृश्य आहेत आणि या सेंटरमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं आपण बघतोय। खास कोविड रुग्णांसाठी हे सेंटर उभारण्यात आलेलं आहे आणि याच सेंटरमध्ये आता पाणी शिरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे रुग्णांचेही मोठे हाल होत आहेत, डॉक्टरांचे हाल होत आहेत। त्या परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। त्यानंतर पुण्यामधला कॅम्प परिसर आहे। रात्री 12:00 कॅम्प परिसरामध्ये कशी परिस्थिती होती ती आपण बघतोय। दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। रस्त्यावरती अक्षरशः नदीपेक्षाही जास्त पाणी आपण म्हणू शकतो आणि याच रस्त्यामधून वाट काढणं आता अनेकांना कठीण झालेलं होतं। पुणे सोलापूर महामार्ग रात्री 11:30 मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, अख्ख्या पुण्यामध्ये आम्ही बघतोय सगळीकडची दृश्य अतिशय विदारक आहेत। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। सध्या पुण्यातली काय स्थिती आहे आणि पुढच्या 24 तासांमध्ये काय स्थिती असेल, काय सांगाल पुणेकरांना? अमोल, पुण्याची आजची सकाळ पुणेकरांना दिलासा देणारी ठरलेली आहे। काल जी रात्र होती ती बरोबर 1 वर्षापूर्वी पुणेकरांनी अनुभवलेली होती, त्या रात्रीची आठवण करून देणारी होती। परंतु रात्री 12 वाजल्यानंतर 12:15 वाजल्यापासून पावसाचा जोर ओसरला आणि त्यामुळं पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये साचलेलं पाणी देखील ओसरायला लागलं। मी आत्ता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात आहे आणि इथं अजूनही पाणी रस्त्यावरती वाहून जाताना दिसतं आहे। म्हणजे जवळपास 6 तास उलटून गेलेले आहेत पाऊस थांबून, मात्र तरी देखील या ठिकाणी हे पाणी असल्याचं आपल्याला दिसतंय। यावरून आपण अंदाज वर्तवू शकतो की काल पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। पावसाला खरं तर संध्याकाळपासूनच सुरुवात झालेली होती, मात्र रात्री 9:30 या पावसाचा जोर प्रचंड वाढला आणि पुढचे 2.5-3 तास हा पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक सोसायटींच्या संरक्षक भिंती पडल्या, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, वाहनांचं नुकसान झालं आणि हा सगळा प्रकार रात्री 12:15 पर्यंत सुरू होता। अगदी काही पोलीस ठाण्यांमध्ये देखील पाणी शिरलं आणि त्यामुळं
साहजिकच पुणेकरांना बरोबर एक वर्षापूर्वी पुणेकरांनी जी रात्र अनुभवली होती मागील वर्षी, ज्यामध्ये पुण्यात जवळपास 30 अधिक लोकांचा मृत्यू झालेला होता, पुण्यातील आंबील ओढ्याला जो पूर आलेला होता त्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं होतं, त्याची आठवण झाली. मात्र यावेळी सुदैव हे होतं की रात्री 12:15 पाऊस थांबला आणि पुण्याचा जो पूर्व भाग आहे तिकडे घाट माथ्यावरती मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळं आंबील ओढा असेल किंवा इतर जे नाले असतील यांना मोठा पूर आला नाही आणि त्यामुळं सखल भागातलं जे काही पाणी होतं ते ओसरायला सुरुवात झाली. आजची सकाळ जी आहे ती पुणेकरांनी एका अर्थाने सुरू केलेली आहे. त्यांची पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर जमलेले हे भाविक आहेत. काल रात्री या ठिकाणी काय परिस्थिती होती याचा व्हिडिओ आपण आत्ता लोकांना दाखवला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आत्ता या ठिकाणी इतकं सगळं सामान्य असेल याची कदाचित कोणी कल्पना करू शकणार नाही. मात्र आपण जर पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची या ठिकाणी पूजा सुरू आहे, थोड्या वेळामध्ये आरती होईल आणि या आरतीला उपस्थित राहण्यासाठी इथं काही भाविक देखील उपस्थित आहेत. मात्र कालचा व्हिडिओ मात्र इथला थरकाप उडवणारा होता. प्रचंड प्रमाणामध्ये पुण्यातील या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून पाण्याचा लोंढा वाहत होता, त्यामुळं काही वाहनं आणि काही वस्तू देखील वाहून शनिवारवाड्याच्या पाठीमागं जी मुठा नदी आहे तिथंपर्यंत गेली. काल रात्रीपासून पावसाने उघडीप दिली आहे, मी जे सांगतो आहे ती उघडीप कायम राहावी अशीच अपेक्षा आहे. मात्र हवामान विभागाने आज देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत पुणे आणि परिसरामध्ये पाऊस पडेल आणि त्यानंतर पावसाचा जोर जो आहे तो मुंबई आणि कोकणातील रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांकडे सरकू शकतो. खरं तर काल रात्रीपासूनच मुंबईत देखील पावसाला सुरुवात झाली आहे, कोकणामध्ये देखील पाऊस होतो आहे. मात्र पुण्यामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाची शक्यता आहे. पावसाचा एका अर्थाने धोका आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. मात्र काल रात्री जो पाऊस थांबला, जी उघडीप मिळाली त्यामुळं पुणेकरांना दिलासा मिळालेला आहे. पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि बहुतांश भागातील पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे, त्यामुळं पुणेकरांना त्यांचा आजचा जो दिवस आहे जो आजचा जो दिनक्रम आहे तो नेहमीप्रमाणे पार पाडता येईल किंवा किमान जी आवश्यक ती कामं आहेत ती करण्यासाठी बाहेर पडता येईल ही अपेक्षा आहे. मात्र अर्थात आज देखील पावसाची शक्यता आहे, ढगाळ वातावरण आहे आणि परिस्थिती अशी आहे की कधीही मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते. मात्र मी जसं म्हणतो आहे मागील 6-7.5 तासांपासून जो काही ब्रेक मिळालेला आहे पावसाला त्यामुळं जे पाणी साठलं होतं काल रात्रभरामधले जे काही व्हिडिओ आपण दाखवले ते पाणी जे आहे ते ओसरायला लागलेलं आहे आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. मंदर गेल्या वर्षी आपण बघितलं की अनेक लोकांची वाहनं वाहून गेली होती, अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं. काल तसा काही प्रकार घडलेला आहे का? काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं सुद्धा कळत आहे. अमोल, काल देखील अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलं, अनेक वाहनांचं नुकसान झालं, अनेक वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये अडकली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं काल रात्री. अनेक लोक व्हिडिओ पाठवत होते. मात्र मागील वर्षीची जी आठवण तू विचारतो आहेस तर मागील वर्षी फरक हा होता की पुण्यातील आंबील ओढा जो शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहतो, पुण्यातील जो कात्रजचा तलाव आहे जो माधवराव पेशव्यांनी बांधलेला होता तो शनिवारवाड्यापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेला होता. काळाच्या ओघात त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेची गरज राहिली नाही. मात्र ओढ्या तलाव जर भरला तर पाणी पुरवठ्याचा हा जो त्यावेळचा जो कॅनॉल आहे किंवा जो काही ती यंत्रणा आहे ती भरून वाहते, ती मागच्या वेळी वाहिली होती आणि त्यामुळे या आंबील ओढ्याच्या काठचे जे काही भाग आहेत किंवा लोकांची घरं आहेत किंवा सोसायटी आहेत त्यामध्ये पाणी शिरलं होतं आणि मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालं होतं. यावेळी सुदैवाने आंबील ओढा आणि इतर जे काही ओढ्या आहेत यांना फारसा पूर नव्हता किंवा पाणी नव्हतं, त्यामुळं तसं वाहनांचं फारसं नुकसान झालं नाही. मात्र ठिकठिकाणी जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळं पाणी त्या त्या ठिकाणच्या सोसायटींमध्ये साठलं, गाड्या बंद पडल्या, वाहनं बंद पडली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तर आजपर्यंत पाणी शिरलं आणि कालपासून आपण जसे सांगतो आहोत की रात्री अनेक तास वीज देखील गायब होती. मात्र त्यानंतर काही वेळाने वीज पुन्हा आली आणि आत्ता हळूहळू परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येते आहे. अंदाज घेऊन पुणेकर बाहेर पडत आहेत,
दूध असेल किंवा वृत्तपत्र असतील या या गोष्टींची विक्री करणारे विक्रेते बाहेर पडलेले आहेत। रोजच्या एवढी गर्दी जरी नसली तरी लोक हळूहळू बाहेर पडतायत। दररोज पुण्यातील या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर सकाळच्या आरतीसाठी खूप मोठी गर्दी असते। आज देखील भाविक आहेत, मात्र काही मर्यादित प्रमाणात आहेत, कारण एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन लोक त्यांचा पुढचा दिनक्रम ठरवतायत। अशीच परिस्थिती राहिली, पावसाची उघडीप जर अशीच राहिली तर आजचा दिवस पुणेकरांना त्यांची रोजची कामं करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो। अमोल मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू।